सर्वत्र ओळखले जाणारे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आता पुन्हा एकदा हंबीर राव या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या संदर्भात VKB न्यूजने त्यांच्याशी भेट घेऊन या चित्रपटाबाबत चर्चा केली. चला तर जाणून घेऊया विष्णू मनोहरच्या या सिनेमाबद्दल त्यांच्याच कडून. नमस्कार, आज आमच्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध शेफ विष्णूजी मनोहर आणि आपण त्यांच्यासोबत बोलून जाणून घेऊयात की त्यांची येणारा जो त्यांचा चित्रपट आहे त्याबद्दल त्यांची काय माहिती आहे. चित्रपट आत्ता एक ऐतिहासिक चित्रपट येतो आहे, सर सेनापती हंबीरराव मोहिते. आणि हा चित्रपट याची पटकथा आणि दिग्दर्शन आमचा मित्र प्रवीण तरडे याचा आहे. आणि या अगोदर प्रवीण तरडेंनी उत्तमोत्तम चित्रपट आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत आणि त्याचा DOP आहे, म्हणजे कॅमेरा ज्यांनी केला आहे तो पण आमचा मित्रच आहे, लिमे आम्ही ली म्हणतो त्याला. आणि गश्मीर महाजनी शिवाजींच्या भूमिकेत आहे आणि स्वतः प्रवीण हंबीरावांच्या भूमिकेत आहे. आणि मला खूप छान वाटत आहे की मला त्यामध्ये एक छान रोल मिळाला आहे. महाराजांचे तिसरे मंत्री दत्तोजी पंत यांचा रोल मी करतो आहे आणि शूटिंग याचं सगळं पुण्यातच झालं, एक शूटिंग मुंबईला होतं फक्त. काय अनुभव राहिला तुमचा महाराजांचा एक चित्रपट, म्हणजे वाटतं ना की कुठेतरी आपण पण त्या काळात गेलेलो आहेत आणि नेमकं काय तुमचं काय मत आहे त्यावर? खरं पाहिलं तर हा चित्रपट मला पहिला आमचा जो चित्रपट होता की ज्याची निर्मिती आमची होती तो चित्रपट म्हणजे वन्स मोर, आणि त्यातला रोल बघून प्रवीणनी मला हा रोल ऑफर केला. आणि मला पूर्वीपासूनच राजे राजवाडे महाराजे सैन्य याचं प्रचंड आकर्षण आहे. आणि ज्यावेळी भोरला जाऊन आम्ही प्रत्यक्ष वाड्यामध्ये हा सीन शूट केला तर त्यावेळी खूप छान वाटलं, म्हणजे आणि जो इतिहास आपल्याला माहिती आहे तो वरवरचा आहे पण जेव्हा डीपली एक एक कॅरेक्टर घेऊन, जसं आता बाजीप्रभूंवर चित्रपट निघाला, त्याच्यानंतर पावनखिंडी, आता जो हंबीरावांवर चित्रपट निघाला, त्यांचं प्रत्येकाचं एक एक कॅरेक्टर म्हणजे एक एक चित्रपट होऊ शकतो, एवढा मोठा कॅनव्हास आहे. आणि त्यामध्ये मला काम मिळालं, माझं भाग्य समजतं. ऑब्व्हियसली ते महाराष्ट्रातले म्हणजे एक दैवत, आपले हिंदुस्थानाचे दैवत आहेत शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत त्यांच्या काळातली मूवी जर आपण चित्रपट निघतोय तर ही महाराष्ट्राला खूप गर्वाची बाब आहे. आणि त्यामध्ये नागपूरचे जे सुप्रसिद्ध शेफ आहेत विष्णूजी मनोहर आणि त्यामध्ये त्यांनी एक भूमिका साकारली आहे ती आपण नक्की बघूयात. तर खूप खूप धन्यवाद विष्णूजी तुमचं, तुम्ही जी आम्हाला माहिती दिली आहे. आणि मी असं सांगेन की मराठीमध्ये सगळ्यात जास्त खर्चिक चित्रपट असा हा असेल, मोठ्या प्रमाणात VFXचा वापर आणि विदाऊट, म्हणजे काही ठिकाणी सेट वापरले आणि कोविड सुरू झालं पहिलं तेव्हापासून हा चित्रपट, तेव्हा चित्रपटाचं शूटिंग 90% झालं होतं, शेवटचा 10% राहिलं होतं, नंतर तो पूर्ण मग फिल्म सिटीमध्ये सेट लावून केला. आणि फक्त मोठा पडदा मोठा स्क्रीन उघडला नव्हता म्हणून हा चित्रपट लांबणीवर पडला. आणि गाणी उत्तम आहे त्याची, सगळंच छान आहे. आणि आल्यावर नक्की मला वाटतं, म्हणजे आपण दोन दोनदा चित्रपट पाहाल अशी हे आहे मला. नक्की नक्की मी दर्शकांना पण एकच रिक्वेस्ट करते की हा मूवी जो आहे हंबीरराव नक्की बघूयात. चित्रपट सगळ्यात उत्कृष्ट मराठी चित्रपट आजकाल बघतोय आपण, जसं भरपूरसे मूवीज आलेले आहेत पण हा चित्रपट आपण नक्की जाऊयात आणि बघूयात. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.